साठी आपल्या छोटे हानी समारंभासाठी मंचावर उपस्थित असलेले आदरणीय शांताराम भाऊ बडगुजर सर, जिल्हा संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत, विनायक भाऊ महाजन तालुका अध्यक्ष बाबूलाल बडगुजर सर, पत्रकार तथा प्रसिद्ध, त्याचबरोबर लक्ष्मण पाटील सर, अध्यक्ष विकल्प ऑर्गनायझेशन तथा ग्राहक कल्याण फाउंडेशन तालुका अध्यक्ष, त्याचबरोबर माझ्या समक्ष उपस्थित असलेले सर्व स्वस्त धान्य दुकानदार, कर्मचारी, बंधू भगिनी. मित्रांनो, आज राष्ट्रीय ग्राहक दिवस आहे, त्याबद्दल सर्वप्रथम सगळ्यांना शुभेच्छा देतो. आता सरांनी सांगितले अनुभव, त्याचबरोबर आपले बडगुजर सरांनी पण सांगितले, पवार साहेब आलेले आहेत, त्यांनी सुद्धा आपले अनुभव सांगितले. तर आजचा जो टॅगलाईन आहे ग्राहक दिनाची, तर ती आहे की कन्झ्युमर नो युअर राईट्स, म्हणजे ग्राहका हे जाणून घे तुझे अधिकार. म्हणजे मित्रांनो, आपले जे ग्राहक आहेत, तर ग्राहकांचे सहा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेले आहेत. पहिला म्हणजे सुरक्षिततेचा हक्क किंवा सुरक्षिततेचा अधिकार, माहिती मिळवण्याचा अधिकार, निवडीचा अधिकार, म्हणणे मांडण्याचा अधिकार आणि तक्रार निवारणाचा हक्क अधिकार आणि ग्राहक शिक्षणाचा अधिकार, असे सहा अधिकार आपले आहेत. मित्रांनो, आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच आपण ग्राहक म्हणून त्या ठिकाणी सुरुवात होते. ज्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी लहान बाळाला जशा वस्तू लागत असतात विविध, त्याचबरोबर आपण जसे जसे मोठे होऊ लागतो आणि जसं आपण आता संसार वगैरे, कुटुंब सांभाळून, नोकरी सांभाळून ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी आपली गुजरान चालली आहे, तर निश्चितपणे आपण प्रत्येक ठिकाणी ग्राहक आहोत. मग आपण सकाळी चहा घ्यायला गेलो तरी आपण तिथं ग्राहक म्हणून, किंवा बऱ्याच ठिकाणी असाही अनुभव येतो की चहा घ्यायला जरी गेलो तरी 10 रुपयाच्या किमतीमध्ये तो चहा काही बरोबर मिळत नाही, तरी आपण ते न बोलता की जाऊ दे कशाला होत जगी व्हायचं किंवा कशाला प्रॉब्लेम करायचा, पण ते आपण 10 रुपये देऊन निघून जातो. परंतु तो आपला अधिकार आहे, आपण त्या ज्या विक्री करणारा व्यक्ती आहे ग्राहक म्हणून त्याला आपण विचारू शकतो. माझा स्वतःचा अनुभव सांगतो की जे काही आता ऑनलाईन चालू आहे, ऑनलाईन बरेचसे लोक खरेदी करता वगैरे असतात, जसं सरांनी सांगितलं की स्वस्त वस्तू असली म्हणजे आपण प्रलोभनाला बळी पडतो. फेसबुकला असं एक जाहिरात येते की त्या ठिकाणी जे काही म्हणजे ऍपल वगैरेचे जे काही मोबाईल असतील किंवा ऍपलच्या स्मार्ट वॉचेस येतात, तर त्या जवळपास 35-35, 40-40 हजाराला असतात. परंतु फेसबुकची जी जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये ती ऍपलची वॉच फक्त 1.5-2 हजाराला मिळते. तर मग माझा मित्र आणि मी एकदा बघत होतो की हे तर फारच स्वस्त आहे, 35 हजाराचं नाही 1.5 हजार. तर मी म्हटलं चला एक अनुभव घेऊ काय होतं काय नाही. तर मी आम्ही ते केलं त्या ठिकाणी, तर त्यांनी अक्षरशः आम्हाला जे प्लास्टिकचं वॉच येतं तर ते पाठवून दिलं होतं. मग त्या ठिकाणी मग आम्ही संबंधित कंपनीला संपर्क केला आणि त्यावेळेस त्यांनी आम्हाला ते आमचे 1.5 हजार रुपये बँकेला परत म्हणजे अकाउंटला जमा करून दिले होते. म्हणजे अशा पद्धतीने जर आपण जागरूक राहिलो मित्रांनो, निश्चितपणे आपली त्या ठिकाणी फसगत होणार नाही, होत नाही. बऱ्याच वेळेला आपण काय करतो की आमची फसगत झाली तरी आपण बोलत नाही, हा महत्वाचा आपण समजून घेणारा मुद्दा आहे. त्यामुळे आपला जो अधिकार आहे, माहिती मिळवण्याचा अधिकार आणि सुरक्षिततेचा अधिकार, हा अधिकार आपण जोपासणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या ठिकाणी सरांनी जो मुद्दा मांडला की आपला जो पुढचा 15 मार्चचा कार्यक्रम आहे, तर तो ग्राहक दिनाचा कार्यक्रम आपण निश्चितच मोठ्या गावामध्ये घेऊ. या पिंपरी आहे, चेरले जी सर, पिंपरी आहे, पारडी आहे, मोठे गाव जे आहे, तर जे आपले जिल्हा अध्यक्ष आहे, तालुका अध्यक्ष आहे, सर आहे, यांच्याशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी आपले अध्यक्ष आहे, दुकानदारांचे बापू आहे, अध्यक्षांशी चर्चा करून आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन करू. मित्रांनो, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की आपण आता माझा म्हणजे मला तर ती आवडच आहे, जर हे असं छोटे धानी वगैरे मला पटतच नाही कार्यक्रम, कारण कसं हे नुसतं कामधूम काहीतरी घ्यायचं आणि फोटो काढायचे पाठवायचे हे मला अजिबात पटत नाही. त्याच्यातून काहीतरी आउटपुट आलं पाहिजे. आपण जो कार्यक्रम घेत आहोत तो कशासाठी घेत आहोत, नुसतं दिखावादन करायचा असला तर नुसतं हे असं करायचं आणि हे करायचं तसं मला आवडत नाही. जेणेकरून नागरिकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी तो उपस्थिती देणं आज फार गरजेचं होतं. बरं का बापू? हो अध्यक्ष, या नात्याने तुमची पण जबाबदारी आहे की सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी
या ग्राहक दिनाच्या कार्यक्रमाला अनिवार्य आहे, कंपल्सरी नाही. तुम्ही पुढच्या वेळेस सगळ्यांना नोटीस दिला जे दुकानदार गैरहजर राहतील त्यांना. 15 मार्चच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांनी हिरिरीने त्या ठिकाणी सहभाग घेणं फार फार गरजेचं आहे. त्याचबरोबर आरडी बापू जे अध्यक्ष आहेत त्यांनी काही तक्रारी मांडल्या आहेत की बा आम्हाला ग्राहकांचं जे काही तक्रार निवारण आहे तर आम्हालाच धान्य उशिराने प्राप्त होतं. तर ज्या काही पूर्वीच्या तक्रारी होत्या, पूर्वीचे गोदामपाल वगैरे, ते त्यांना त्या ठिकाणी रजेवर आहेत. तर आपण अतिशय मी गांभीर्याने सांगतो, दुकानदार असतील, पुरवठा कर्मचारी असतील, यांनी या तक्रारी जर त्यांच्या लेवलला सॉल्व्ह केल्या तर आम्हाला इतर कामामध्ये फोकस करता येईल. नाहीतर प्रत्येक व्यक्ती माझ्याकडे येतो, साहेब मला मी पालदीचा आहे, मी पिंपरीचा आहे, मी बोरखेड्याचा आहे, मी चंदगावचा आहे, मला धान्यच भेटत नाही, मिळतं तर कमी मिळतं पावतीच. म्हणजे या तक्रारी तुमची जबाबदारी पूर्णता आहे. त्यामुळे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त या ठिकाणी मी खरोखर मनापासून आवाहन करतो की जे काही माझे दुकानदार बांधव आहेत तर त्यांनी निश्चितपणे ग्राहकांना पूर्णतः न्याय द्यावा. तुमच्या तक्रारी सोडवण्यासाठी मी आहे. तुम्ही कधीही तुमची तक्रार मांडा, मी तुमच्या तक्रारी 100% सोडवेल. परंतु तुम्हाला एवढ्या 2-2.5 वर्षात माझ्या कामाचं नेचर पण लक्षात आलं असेल. जो काम करणार आहे त्याला मी कधीच अडचण येऊ देत नाही. काम करणारा कर्मचारी असेल, काम करणारा दुकानदार असेल, तो माझ्या कायम गुडबुक मध्ये आहे. पण तुमच्या अंगी जर क्षमता नसेल, तुमच्या अंगी जर काम करण्याची भावना नसेल आणि तरी देखील जर तुम्ही समोरच्याला जर चुकीचे ठरवत असाल तर मग त्या ठिकाणी तुम्ही आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. काल आम्ही राष्ट्रीय शेतकरी दिवस होता, माननीय प्रधानमंत्री चौधरी चरणसिंग साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त आपण कार्यक्रम घेतो आणि त्या ठिकाणी मला एक संकल्पना अशी आली की बा शेतकरी जो आपला कृषी प्रधान देश आहे त्याचा कणा आहे. तर ही तळमळ, मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, ग्रामीण भागातला आहे, माझ्या घरी शेती आहे, वडील जरी माझे शिक्षक म्हणून रिटायर असले, आई पण शिक्षिका होती, परंतु आम्ही मूळ शेतकरी आहोत आणि ग्रामीण भागामध्ये शेतकरी नागरिकांची काय अवस्था असते हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. रेशन कार्ड घेत म्हणजे मी स्वतः लहान असताना आमच्याकडेही रेशन कार्ड होतं, मी सुद्धा रॉकेलच्या लाईनीमध्ये उभा राहायचो. त्याचबरोबर साखर घ्यायला मी जवळपास तासन तास उभा राहिलेलो आहे सर. तर हे अनुभव मला आहेत. त्यामुळे माझी तळमळ एकच आहे की जे अनुभव आपण घेतलेले आहेत ते निश्चितपणे आपले जे बांधव आहेत म्हणजे ते ग्राहक म्हणजे स्वस्त धान्य दुकानदारांना मी या ठिकाणी दोष देतो अशातला भाग अजिबात नाही, ते माझे कर्मचारीच आहेत. परंतु जे काही ग्राहक लोक असतात तर ते किती जेरीस येतात आपल्या अशा वागणुकीमुळे. काही स्वस्त धान्य दुकानदार जरी चांगलं काम करत असले आपल्या तालुक्यात तरी काहींच्या प्रचंड तक्रारी आहेत. त्यामुळे मी माझ्या सर्व स्वस्त धान्य दुकानदार बांधवांना सांगेन की या तक्रारी कमी केल्या पाहिजे. मग जेव्हा मी त्या रॉकेलच्या लाईनीत लागायचो त्याला जवळपास मी 3री-4थी होतो. रेशन कार्डमध्ये त्याचं जे ट्रीटमेंट असायची रॉकेल देणाऱ्याची किंवा साखर देणाऱ्याची, एकदम ते हिडीस पिडीस करता समोरच्या माणसाला. मग नकळत ती भावना मनामध्ये तयार झाली आणि जेव्हा मी त्यावेळेस विचारतो त्याला जवळपास मी 3री-4थी होतो. रेशन कार्डमध्ये त्याचं जे ट्रीटमेंट असायची रॉकेल देणाऱ्याची किंवा साखर देणाऱ्याची, एकदम ते हिडीस पिडीस करता समोरच्या माणसाला. मग नकळत ती भावना मनामध्ये तयार झाली आणि जेव्हा मी त्यावेळेस विचार करायचो की झाला आपणही काहीतरी अधिकारी बनू आणि ही सिस्टीम चांगल्या प्रकारे डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू, तर हा अट्टहास माझा आजपर्यंत राहिलेला आहे. काही लोकांना वाटेल की हा काय फेकतोय, हा काय सांगतोय वगैरे, असा अजिबात प्रकार नाही, माझ्या अनुभवाने करतो. आता प्रत्येक ठिकाणी मित्रांनो शेतकरी वर्गाला मी जवळून अनुभवलेला आहे. जे काही अंध अपंग बांधव असतात, जे काही गोरगरीब लोक असतात, त्यांना मी जवळून अनुभवलेला आहे. त्यामुळे माझा अट्टहास असतो की संजय गांधी योजना असेल, पुरवठा योजना असेल, त्या ठिकाणी त्या व्यक्तीला नाही 100% न्याय मिळाला तर किमान 70% तरी त्या व्यक्तीला न्याय मिळावा, ही तळमळ घेऊनच मी MPSC पास झालो आहे आणि या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे आज ग्राहक दिनानिमित्त मी माझे कर्मचारी असतील, या ठिकाणी माझे स्वस्त धान्य दुकानदार बांधव असतील, माझे सर्व नागरिक बंधू भगिनी असतील, तर यांना एकच सांगेल, काही चुका आमच्याकडून पण होतात, आम्ही पण ते मान्य करतो. पण मित्रांनो आपला हेतू जर समोरच्या व्यक्तीचं समाधान करण्याचा जर असला, आपला हेतू जर समोरच्या व्यक्तीला तळमळीने तो समस्याचा सोल्युशन देण्याचा असला तर निश्चितपणे समोरचे लोकही सहकार्य करतात. आपल्या तक्रारी कमी झाल्या पाहिजे हा अट्टहास आपला असला पाहिजे. काल शेतकरी दिनानिमित्त आम्ही त्या ठिकाणी 7-12 वाटप केला, मोफत 7-12, 5 शेतकरी बांधवांचा त्या ठिकाणी मी सत्कार केला.
का केला तर निश्चितपणे मला ती जाणीव आहे. मला ते जाणवतं की बा आज मी जे काही आहे माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद असतील, भगवंताची कृपा असेल, पण त्याच्यामध्ये नागरिक शेतकऱ्यांचा सुद्धा तेवढाच हातभार आहे. आपण हे कपडे घालतो, हे करतो, हे कुठून येतं मित्रांनो? खरा विचार करा आपण. आता शहरामध्ये पिझ्झा बर्गर खाणारे जे लोक आहेत त्यांना हे माहितच नाही ना की हे कुठून येतं. त्यांना 1000 रुपये दिले की तरी पिझ्झा घेतात ते 1000 रुपयाचा. पण आपण जे ग्रामीण भागात राहतो तर आपल्याला निश्चितच भाकरीची किंमत आहे. शेतकरी बांधव जे कष्ट करतो ते आपण जवळून बघतो. त्यामुळे माझा निश्चितच अट्टा हाच असणार आहे कायम की शेतकऱ्यांना किंवा इतरांना कुणालाही त्रास होऊ नये. काल मग मी 5 जणांचा शाल स्लीपर बुके देऊन सत्कार केला. ते यासाठी की एक चांगला संदेश प्रत्येक लोकांमध्ये गेला पाहिजे. आपली तळमळ आहे, प्रत्येकाच्या याच्यात दोष असतात, चुका असतात, परंतु ते आपण रिकव्हर केलं पाहिजे. हा अट्टा जरी आपला असला तरी समोरच्या लोकांना दोष असतात, चुका असतात, परंतु ते आपण रिकव्हर केलं पाहिजे. हा अट्टा जरी आपला असला तरी समोरच्या लोकांना आपली भावना ती तळमळ दिसून येते. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी थोडस मी लांबत जरी सांगितलं तरी आपण सर्व सुजाण व्यक्ती आहात. त्याचबरोबर आम्ही एक बोर्ड बाहेर फलकाचं अनावरण शेतकऱ्याच्या हस्तेच केलं आहे. कृपया आपण बाहेर जाल तेव्हा वाचा. तर माझं त्या ठिकाणी माझ्या कर्मचारी बंधूंना देखील हेच सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त न्याय द्या. हे जे आपल्याकडे येणारे लोक आहे ना, एक प्रकारे आपले ग्राहकच आहेत. म्हणजे असं म्हणत नाही मी की ते नागरिक आहे, आपलं त्यांचं आपलं काम करणं कर्तव्य आहे, परंतु ग्राहकाला जर आपण समाधानी केलं तर निश्चितच आपला दिवस समाधानी जातो हे मी पूर्णतः मानतो. मी या गोष्टी अनुभवलेल्या पण आहेत. 3.5 वर्ष मी अक्कलकुवा सारख्या 100% आदिवासी भागामध्ये काम केलंय. तिथं तहसीलदार 1 वर्षाच्या वर कधीच टिकले नाही, परंतु मी तिथं रेकॉर्ड करून आलो. इथं मी माझं रेकॉर्ड होऊन गेलं धरणगावमध्ये. इथं 1.5 वर्षाच्या वर कोणी तहसीलदार टिकला नाही. मी 2.5 वर्ष 2.5 वर्ष होतो का. आपली एकच तळमळ आहे, आपली एकच तळमळ आहे. मी कधीच कोणाला त्रास देत नाही, परंतु जो काम करणार नाही, जो विनाकारण शेतकऱ्यांच्या मार्गामध्ये आडकाठी घालेल, गोरगरिबांच्या मार्गात आडकाठी घालेल, मग त्याला मी सोडत नाही. हा माझा एकदम डेडलाईन कार्यक्रम आहे पूर्ण MPSC पास करून अधिकारी होण्याचा. माझा प्रायोरिटी जो आहे, माझं प्राधान्यच शेतकरी, नागरिक, विद्यार्थी, नामदा, अपंग आहे. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपण थोडंसं लांबत भाषण ऐकून घेतलं, पण माझ्या भावना मोकळ्या करण्यासाठी मला चांगला मंच मिळाला. आमचे मित्र आहेत लक्ष्मण पाटील सर, ते सुद्धा अतिशय तळमळीने विद्यार्थ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी ते मदत करत असतात. हे दादा सुद्धा त्यांचं देखील काम चांगलं आहे. तर त्यामुळे मित्रांनो आज आपण राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त एक शपथ घेऊ, मनोमन शपथ घेऊ किंवा मनामध्ये ठरवून घेऊ की बा जो माझ्याकडे व्यक्ती येईल, मग दुकानदारांकडे ग्राहक म्हणून येणारा असेल, कर्मचाऱ्यांकडून नागरिक शेतकरी म्हणून येणारा असेल, तर मी त्याचं 100% काम करण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला कोणतीही आडकाठी करणार नाही, कोणतीही अडचण येऊ देणार नाही. एवढं जरी आपलं असलं आपला मोटो तरी तो आपल्यासाठी समाधानकारक आहे. नागरिकांनीही तेवढंच सहकार्य आम्हाला करायचं आहे. आम्ही मी तुमच्यातलेच आहोत, आम्ही मी माणूसच आहोत. आमच्यात काय बा आम्ही अधिकारी म्हणून तेव्हा आमच्या मध्ये मॅजिक आणि वगैरे असं काही नाही. पण तुम्ही तुमचं जर सहकार्य लाभलं तर निश्चितच अजून 1 वर्ष पुढील धरणगाव तालुक्यात अतिशय चांगलं काम आम्ही करू आणि दुकानदार बांधव सुद्धा माझ्या सोबत चालतील, कर्मचारी बंधू माझ्या सोबत चालतील आणि आपण चांगलं काम करून सगळ्यांना न्याय देऊ. एवढंच मी या ग्राहक दिनानिमित्त सांगतो. जय हिंद. एक बोला बोला.